आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे, काही लोकांमागे ईडी लावत्याची ती भाजपमध्ये गेली की ईडी संपून जाते, काही लोकांमागे बिडी लावत्याची ती वडायची झाले की कोण संपलेला असतो. आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला सूर्यकृष लपवण्यासाठी. इकडं धैर्यशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं. आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत. आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळलेलं ही जी देशामध्ये बोकाळलेलं अर्थकारण आहे, अर्थकारण संपलं पाहिजे, गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे. ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आजही राहील की आता ही देवाला भेटती का नाही ती भेट, हे कुणाला सामान्य माणसाला भेटती का भेट नाही ती, ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटमध्ये इथं आलोय. नेमकं आपल्या विरोधात कोण असणार आहे? निंबाळकर आहेत, धैर्यशील मोहिते पाटील आहेत, कशा पद्धतीने त्यांना ह्या बाबतीत अहो मोहिते पाटला तर आम्हाला काय देणं घेणं, निंबाळकर तर काय देणं घेणं, आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसीनं दिलं पाहिजे आरक्षण देणारे लोक. आजपर्यंत जरा थांबा, आजपर्यंत मोहिते पाटलाचा चुलता इजयशी होता की सत्तेत, त्याच्यानंतर हे हिंदूराव निंबाळकर होता की सत्तेत, मग समाजात काम करणारी पोरं आहेत का नाही ती, काय आहेत का नाही ती, मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठंतरी उभा राहिलं पाहिजे. पण आमचं म्हणणं काय, समाजात मी राहू द्या, देशात जर कुणाला भेज असेल हे तर यमाला भेटली म्हणून आम्ही इथं आलोय. आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळल्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावरती आम्ही लोकसभेत जाणार आहे, आम्हाला बाकीच काहीच माहीत नाही. पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या? आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळल्याला आरक्षण थांबवणे, एवढे दोनच मुद्दा आहेत आमचा, बाकी का आहे मुद्दा नाही आमचा.